स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे योगी राणी व्हिलॉग। तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की मी माझ्या सेकंड डिलिव्हरीची तयारी कशी करत आहे तर हे तुम्हाला या व्हिडिओमार्फत दाखवण्याचा प्रयत्न करते। तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की माझी डिलिव्हरी तर एप्रिलमध्ये आहे, मग आतापासून तयारी कसं काय? तर अजून 2 महिने बाकी आहेत माझ्या डिलिव्हरीसाठी, तशी 30 एप्रिल तारीख दिलेली आहे डिलिव्हरीची, पण आतापासून तयारी कसं काय? तर याचे 2-3 रिझन आहेत, ते तुम्हाला मी सांगेलच। असं म्हणतात की न्यू बेबी जन्मण्या अगोदर नवीन काहीच खरेदी करायचं नसतं आहे, पण तसं मी नवीन काहीच खरेदी करणार नाही। माझ्याकडे जे जे मटेरियल ऑलरेडी अवेलेबल आहे अरुषच्या लहानपणीचे, ते मी स्वच्छ धुवून वगैरे घड्या घालून ठेवणार आहे। तर माझी आई वगैरे ते तयारी करेलच बाळापणासाठी काय काय लागते ते मी दाखवते तुम्हाला, ते बघा। तर जेवढे काही माझ्या फर्स्ट बेबीचे ड्रेस आहेत आणि गोधडी वगैरे छोटी छोटी, ते पूर्ण मी या मशीनमध्ये वॉश करण्यासाठी टाकलेले आहेत। एंडिंगला माझे फौजी सुट्टीवर येणार आहेत, म्हणजे त्यांना 15 दिवसाची सुट्टी भेटणार आहे। आणि सेकंड रिझन, फौजी आल्यानंतर 8 एप्रिलला अरुषचा बर्थडे आहे। आणि थर्ड रिझन म्हणजे माझी फक्त आणि फक्त 15 दिवस पुढे माझी डिलिव्हरी राहते फौजी येऊन गेल्यानंतर। तर मग त्यानंतर मला काही टाईम नाही भेटणार या गोष्टीसाठी, म्हणून मी आत्तापासून थोडीफार तयारी करून ठेवत आहे। तयारी म्हणजे असं काही नवीन काही परचेस करणार नाही मी लहान बाळासाठी। असं म्हणतात की लहान बाळासाठी पहिलेपासून काही परचेस करायचं नाही नवीन, पण माझ्याकडे जे काही मटेरियल अवेलेबल आहे, म्हणजे अरुषचे छोटे छोटे ड्रेस, लहानपणीचे ड्रेस, खूप सारे ड्रेस आहेत, परत त्याची छोटी छोटी गोधडी शिवलेली होती लहानपणी, परत त्याच्या खाली अंतरायचं ते बेबी किट असते बाळाचं भेटलेलं, तर त्याच्यामधले सगळं बाळाते वगैरे धुवून स्वच्छ पाण्याने मशीनमध्ये धुवून घड्या घालून वगैरे मी बॅग तयार करून ठेवणार आहे। चला 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 चला, कुठं जायचं? जे बापा करा जायचं। आरुष, झोप झाली बाळा तुझी? झोप झाली? झोप झाली का? झोप झाली? तुझं नाव काय? आरुष। मम्मीचं? आरुषच, सगळ्याचे आरुष। मम्मीला काय म्हणतो तू? मुलगा आरुष झोपीतून उठलेला आहे आणि त्याला आता पाणी पाहिजे। झोपीतून उठल्या उठल्या तो मला पाणी प्यायला मागतो। हाय कर। हाय। नाव काय सांग ना, तुझं नाव काय सांग ना। पाणी प्यायला पिल्लू? पा प्यायला? तहान लागली? तहान लागली तुला? फिनिश। ग्लास वाजव बरं, कसा वाजतो वाजून दाखव। ग्लास कशा वाजतो? कोण घेतला बाळा ग्लास? कोण घेतला तुला पाणी प्यायला, दूध प्यायला? आई ना? एप्रिलमध्ये, 8 एप्रिलला 2 वर्षाचा होतोय आणि सेकंड बेबी पण एप्रिलमध्येच, 30 एप्रिलला डिलिव्हरी होती सेकंड बेबीची, तरी पण दोघांमध्ये फक्त 1.5 वर्षाचा गॅप आहे। आणि मेन म्हणजे माझं सीझर आहे, तरी पण मी एवढ्या लवकर बेबी होऊ देत आहे। सीझर म्हटल्यानंतर 5 वर्षाचा गॅप घ्यावा असं डॉक्टर। तर इथे आता कपडे वॉश करण्याची प्रोसिजर संपलेली आहे। चल मागं मागं जाय ना, दारू तू बघत नुसतं आता मी वाळू घालते। चालू आहे ना पण व्हिडिओ दिमा। हे आरुषला किटमध्ये भेटलेलं आहे, बेबी किट भेटती तेव्हाच आहे, तर बाळाच्या बाळाने सुकेल्यानंतर खालचं ओलं होऊ नये म्हणून। आता आरुष मला म्हणजे हेल्प करू लागतोय कपडे वाळू घालण्यासाठी, तर एक एक ड्रेस माझ्या हातात देतोय तो वाळू घालण्यासाठी। आरुष पण उन्हाळ्यामध्ये जन्मलेला एप्रिलमध्येच, म्हणून त्यासाठी मी पूर्ण कॉटनचे छोटे छोटे ड्रेस घेतलेले होते। आणि आताची पण डिलिव्हरी माझी कडक उन्हाळ्यामध्येच येत आहे एप्रिल मेमध्ये, तर लहान बाळाला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून कॉटनचे कपडे चांगले असतात, तर मी पूर्ण ड्रेस कॉटनचेच वॉश करून टाकलेले आहेत। जी म्हातारी माणसं असतात ती सांगू शकतात, म्हणजे बेबी बंपवरून ते सांगू शकतात की मुलगा होणार आहे का मुलगी,
तर मला आतापर्यंत कोणीच म्हटलं नाही की तुला मुलगी होणार आहे. सर्वजण म्हणतात की तुला मुलगाच होते परत. पण याचा म्हणजे परीक्षेचा रिझल्ट लागल्याशिवाय आपण पास होणार की नापास हे कळत नाही. तसं जेव्हा माझी डिलिव्हरी होईल तेव्हाच कळेल मला मुलगा होईल का मुलगी. तर बघू शकता मी एवढे सारे कपडे धुवून वाळू घातलेले आहेत लहान बाळासाठी. नवीन काहीच खरेदी केलेले नाही. आरुषचे जे कपडे आहेत ते मी वाळू घातलेले आहेत. तसं फौजी आणि मी दोन्हीमध्ये पण खुश आहोत. मुलगा झाला तरी आणि मुलगी झाली तरी पण. या जे पूर्ण आहेत त्या छोट्या बाळाच्या टोप्या आहेत. म्हणजे टाळं वगैरे मागताना त्याचे तेल वगैरे लागू शकतं. तर खराब झाल्या तरी चालतील अशा कपड्याच्या शिवलेल्या, म्हणजे विकतच घेतलेल्या आहेत आरुषच्या वेळेस, आरुष लहान असताना. तर या टोप्या आहेत आणि हे पूर असल्यामुळे कपडे सुकलेले आहेत. मागच्या साईडला बघा पूर्ण कपडे सुकलेले आहेत. तर मी आता घड्या करून ठेवते आणि तुम्हाला दाखवते कशाप्रकारे बॅगमध्ये भरते आहे. तर हा व्हिडिओ खूप लॉंग होत असल्यामुळे या व्हिडिओचा सेकंड पार्ट मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकत आहे. आणि त्यामध्ये मी ज्या नवविवाहित स्त्रिया असतात आणि त्या नवीनच प्रेग्नंट असतात तर त्यांना आपल्याला अंगणवाडीद्वारे काय काय सुविधा असतात त्या माहीत नसतात. तर त्या पूर्ण मी त्या व्हिडिओ मार्फत सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओचा सेकंड पार्ट त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कंप्लीट आणि शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल.